आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी, झी मराठीची मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये अखेर सौमित्र आपलं प्रेम राधिका समोर व्यक्त करतो आणि सौमित्र जेव्हा राधिकाला आय लव्ह यू म्हणतो तेव्हा ती लाजेनं चूर चूर होते. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये आपण पाहत आहात की सध्या राधिका आणि सौमित्रच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. गुलमोहर सोसायटीमधील सगळी मंडळी जाम खुश आहे. आई तर सौमित्र आणि राधिकाची नजर देखील काढतात. दरम्यान गुरुनाथला हा धक्का बसलेला आहे की राधिका लग्नच कशी करू शकते. तो त्या धक्क्यातून सावरतच नाहीये. राधिकाला त्रास देण्याचा एकही मौका तो आता सोडणार नाहीये. मात्र तो राधिकाची आठवण देखील काढत आहे आणि शनयासोबत राधिकाचं कम्पॅरिझन करत आहे. तो तर स्पष्टपणे शनयाला म्हणतो देखील की राधिका गुड फॉर नथिंग नसून तू गुड फॉर नथिंग आहे. त्यामुळे शनया आता अपमानित झाली आहे आणि राधिकाचा बदला ती नक्की घेणार आहे. राधिकाला इंटरनॅशनल प्रोजेक्ट मिळू नये त्यामुळे शनया प्रयत्न करणार आहे. आता शनयाचे प्रयत्न काय असणार आहे? राधिकाला खरोखरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भरारी मारता येणार नाही का हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.